गेली त्यांचा नगरसेवक आमदार आणि खासदार हा मोठा प्रवास त्यांचा राजकीय जीवनामध्ये पुणे शहराला लाभला। त्यांनी काम करताना सर्व विचारी सर्वांना घेऊन त्यांनी राजकारणात काम केलं। मी मागच्या आठवड्यातच त्यांच्या खासदार निधीतनं भिंती चित्र कसबा गणपती केलं आणि त्या कार्यक्रमाला त्यांनी मला प्रमुख पाहुणे बोलवलं। त्यावेळेस मी बोललो की राजकीय स्तर कसा टिकवायचा हे गिरीश बापट साहेबांकडनं शिकलं पाहिजे आणि त्यावेळेस मी म्हणलो की त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचं मी ह्या विधानसभेत काम करत। त्यांनी मोठं काम केलं पण ते एक छोटंसं सुद्धा त्यांचं काम केलं तर त्यांचा विचार मला विचार त्यांच्या पुढे नेता येईल। राजकारणात काम करताना आजची परिस्थिती आणि बापट साहेबांच्या हातामध्ये असलेला पक्ष त्या टायमाला ते ज्या ज्या वेळेला पक्ष चुकल त्या त्या वेळेला ते सूचना द्यायचे आणि ते जे खरं ते खरं बोलायचे आणि समाजात जे बोलायचे ते पक्षात बोलायचे आणि त्यांचं एक राजकीय स्तर वेगळं होता। आणि त्यांनी काम करताना सर्व समाजाला म्हणजे कुठलाही समाज असा त्यांच्या बरोबर नव्हता असं नाही पण सर्वसामान्य समाज त्यांच्याबरोबर होता आणि तेच काम आपण त्यांना खऱ्या हाताने वाव श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना त्यांचं काम पुढे नेताना ती श्रद्धांजली त्यांना खरी ठरली। बघा आपली संस्कृती आणि आपल्यापेक्षा मायापेक्षा वाईनी ते मोठे होते आणि मोठे असल्यानंतर राजकारणाच्या पलीकडे एक माणुसकी असते ती माणुसकीसाठी त्यांना आणि मी ज्या त्या 25 वर्षाच्या मतदारसंघात त्यांनी नेतृत्व केलं त्याच्यामध्ये मी निवडलो त्यामुळे काही मला त्यांना सल्ला घेणं मला गरजेचं होतं म्हणून मी त्यांना भेटलो आणि त्यांनी सल्ला देण्याचा प्रयत्न केला आणि पुढं ज्या ज्या वेळेला तुला काय मदत लागेल त्यावेळी पण दोन त्यांचं निधन झालं आणि म्हणून आता त्यांना मी मनापासून आणि बापूंना श्रद्धांजली वाहतो आणि चांगल्या नेतृत्वाला पुणेश्वर राज यांच्या निधनाने मुकलेलं आहे। त्यांची भरीव ही होणार नाही पण आपण त्यांच्या पावलापाऊल टाकण्याचा प्रयत्न सगळ्यांनी राजकीय कार्यकर्त्यांनी केला।